नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, इयत्ता 10वीच्या क्रॅश कोर्समध्ये मी विस्कुलतर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मागच्या तासिकेमध्ये आपण मागच्या प्रकरणावर विद्युतधारेचे परिणाम या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती अभ्यासली. तर आता या नवीन तासिकेमध्ये आपण इयत्ता 10वीचं विज्ञान 1 मधील 5 क्रमांकाचं प्रकरण म्हणजे उष्णता. हे परीक्षेला विशेषतः 3 किंवा 5 म्हणजेच 3 मार्क कंपल्सरी असतात आणि 5 मार्क हे ऑप्शनल मध्ये विचारलं जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, उष्णता म्हणजे काय हे आपण इयत्ता 3री पासून परिसर अभ्यास 1, परिसर अभ्यास 2 यापासून इयत्ता 9वी पर्यंत आपण उष्णता म्हणजे काय अभ्यासले. त्याच पद्धतीने एखादी आपल्याला सुद्धा एक स्व अनुभव असतो की उष्णता म्हणजे काय, की जिथं आपल्याला गरम वाफ लागेल किंवा गरम असा सेन्स होईल आपल्याला, ती असते उष्णता. मग ह्या उष्णतेचं रूपांतर कसं झालं आणि या उष्णतेमध्ये कशा पद्धतीनं फरक पडला किंवा कशा पद्धतीनं संशोधन झालं, या प्रकरणामध्ये आपण उष्णतेचे अप्रकट उष्मा बघणार आहोत. पाण्याचे असंगत आचरण की हे तुम्हाला परीक्षेला 100% विचारलं जातं. आणि लक्षामध्ये म्हणजे पाण्याचं असंगत आचरण कसं असतं, की पाण्याचं आचरण कसं चालत असतं, किती अंश सेल्सिअसला पाणी तापतं किंवा किती अंश सेल्सिअसला पाण्याचं रूपांतर हे बर्फामध्ये होत असतं, या पद्धतीचा सिद्धांत हा पाण्याचं असंगत आचरण म्हणून आपल्या या प्रकरणामध्ये देण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर काय, तर विशिष्ट उष्मा धारकता. धारकता म्हणजे काय ते आपल्याला माहितीये, की धारकता म्हणजे काय, की मोजमाप किंवा आकारमान. आल लक्षामध्ये, उदाहरणार्थ मी दुकानात गेल्यानंतर मला 1 लिटर दूध घ्यायचंय, मग 1 लिटर ही काय असते, धारकता असते, मापन असते. आल लक्षामध्ये, तशी ऊर्जेची उष्णतेची धारकता कशी केली जाते या संदर्भात सुद्धा या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच पद्धतीने पुनर्हिमायन. पुनर्हिमायन म्हणजे काय, पाण्याचं रूपांतर बर्फात आणि बर्फाचं रूपांतर परत पाण्यामध्ये, अशा पद्धतीचं जे रूपांतर होत असते त्याला पुनर्हिमायन असं म्हणतात. ही संकल्पना तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारली जाते. आले लक्षामध्ये. त्यानंतर दवबिंदू कसे निर्माण झाले, दवबिंदू मधील असलेले तापमान काय, दवबिंदू मधील असलेली आर्द्रता काय, या संदर्भात एकंदरीत माहिती आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया मग उष्णतेला. बघा, उष्णता आणि तापमान यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, खूप असे समान असे शब्द वाटतात आपल्याला, परंतु त्यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. कसा फरक आहे, आता उष्णता आणि तापमान म्हणजे काय, उष्णता किती आहे हे तापमान आपल्याला दर्शवत असतं. हा फरक तुम्ही इयत्ता 8वी मध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे. त्यानंतर बघा, उष्णता संक्रमणाचे प्रकार किती व कोणते, आता उष्णता किती प्रकारे संक्रमित होत असते याचे प्रकार सुद्धा आपण अभ्यासलेले आहे. परंतु या प्रकरणामध्ये किंवा या तासिकेमध्ये आपण अशा घटकांचा किंवा अशा उपघटकांचा अभ्यास करणार आहोत की जे आपल्या परीक्षेला 100% विचारले जातील. आल लक्षामध्ये. तर बघा, त्यापैकी पहिला घटक आहे बघा, अप्रकट, त्याला लॅटेंट हीट असे सुद्धा म्हणतात. मग अप्रकट उष्मा हे दर्शवण्यासाठी काय सांगितलेलं आहे, की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रयोग सांगितलेला आहे. तो कसा, की काय करायला सांगितलंय, की अप्रकट उष्मा घेण्यासाठी काय करायचंय, की बर्फाचे तुकडे लागतील आपल्याला, तापमापी लागेल आणि बर्नर लागेल. आल लक्षामध्ये. मग काय करायचं, की ते तो प्रयोग एका ठिकाणी मांडायचा आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय लागणार साहित्य लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेला की अप्रकट उष्मा एका प्रयोगाच्या सहाय्याने तुम्ही स्पष्ट करा. मग ह्या प्रयोग तुम्हाला अत्यंत सोपा सांगतो आणि तो प्रयोग तुम्हाला तिथले जसंच्या तसा लिहायचा आहे आणि तुम्हाला जास्त प्रमाणात मार्कही मिळवायचे आहे. आल लक्षामध्ये. तर बघा, की मागील आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय दिसते तुम्हाला, तापमापी दिसते, ओके, बर्फाचे तुकडे दिसत आहे, ओके, बर्नर आणि तिवई दिसते, ओके. म्हणजे आपल्याला साहित्य काय काय लागलं, तर तापमापी लागली, बर्फाचे तुकडे लागले, बर्नर लागलं, तिवई लागली. आल लक्षामध्ये. बघा, हे आपल्या साहित्यामध्ये येईल. मग कृती कशी करायची, तर बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यात बर्फाचे तुकडे घेतले, ओके. तापमापीचा फुगा बर्फामुळे, म्हणजे तापमापी म्हणजे तो फुगा असतो, म्हणजे तो बबल असतात, ते तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने तापमापी ठेवा त्या बर्फाच्या भांड्यामध्ये, ओके, ठेवली. त्यानंतर बर्फाचे भांडे तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्यायची, म्हणजे ते तिवई स्टार्ट करायची, चालू करायची आणि त्या बर्फाला काय करायची, उष्णता द्यायची. म्हणजे आणि उष्णता देत असताना एक लक्षात ठेवा की त्या तापमापीवरती लक्ष केंद्रित करायचं, जर ऑब्झर्वेशन करायचंय. कसं, की तापमापीचा अंक की पारा कितपट वर जातो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर काय करायचंय, किती प्रमाणामध्ये विरघळताय ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रत्येक एक मिनिटाच्या, बघा लक्षात ठेवा, प्रत्येक एक मिनिटाच्या अंतराने तापमापीमध्ये किती अंतर होतं त्याची नोंद करा. ते नोंद केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की उष्णता देणे चालू असताना बर्फ हळूहळू हळूहळू वितळत असतो आणि बर्फाचं रूपांतर हे पाण्यामध्ये होत असतं. आणि लक्षामध्ये, म्हणजे पाणी काही काळ काढल्यानंतर काय होतं की पाणी हे उकळायला लागतं, पाणी उकळायला लागतं म्हणजे त्यामध्ये उष्णता जाते आणि ते पाणी हे गरम गरम व्हायला लागतं. आणि त्याच पद्धतीने पाणी गरम गरम होत असताना आपल्या तापमापीमधील अंतर सुद्धा काय होतं, तापमान सुद्धा काय होतं, वाढत वाढत जात असतं. अशा पद्धतीने आपल्याला अप्रकट उष्मा समजते. अप्रकट उष्मा समजते म्हणजे काय काय होते की जोपर्यंत बर्फाचे सर होत नाही तोपर्यंत मिश्राचं तापमान किती होतं, 0° सेल्सिअस एवढं होतं. पण पूर्ण बर्फाचं पाणी झाल्यानंतर किंवा उष्णता देणे चालू ठेवल्यानंतर आपल्याला काय होतं की बर्फाचं पाण्याचं रूपांतर हे, उष्णतेचं रूपांतर हे 100° सेल्सिअस पर्यंत तापमापीमध्ये अंतर मोजलं जात असतं. म्हणजेच काय की तापमानाला किंवा पाण्याचे रूपांतर होण्यासाठी होत असताना मोठ्या प्रमाणात वाफेमध्ये रूपांतर होत असते आणि पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना पाण्याचे तापमान हे 100° सेल्सिअस पर्यंत स्थिर राहते. म्हणजेच तापमानात होणारा बदल व त्याला लागलेला वेळ याचा संबंध दर्शवणारा आलेख आपल्याला खालील आकृती मागील आकृतीमध्ये दिसत आहे. तर बघा हा आलेख कसा आहे की हा आलेख दिसतोय तुम्हाला की या आलेखामध्ये काय दाखवलेलं आहे की खाली कालखंड दिलेला आहे की मिनिट दिलेले आहे किती मिनिटं लागले, वर काय दिलेलं आहे की °C मध्ये तापमानाचं माप दिलेलं आहे. आणि तो आलेख कसा चालला आहे की सुरुवातीला 0° सेल्सिअस असल्यामुळे थोडा हळूहळू चालला आणि त्यानंतर तो इन्क्रीज म्हणजे वर 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 चालला होता. म्हणजेच काय की तापमान जसं जसं वाढतंय की जसं द्रव्याचं रूपांतर वायू अवस्थेमध्ये होतंय त्याच पद्धतीने ते रूपांतर होण्यासाठी त्याला उष्णताही लागते. या सर्व एकत्रित प्रक्रियेला काय म्हणतात, तर अप्रकट उष्मा असे म्हणतात. आलं लक्षामध्ये, त्याची व्याख्या बघा काय, त्याची व्याख्या अशी होईल ती काय की एकक वस्तुमानाच्या व द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता शोषली जाते व त्या उष्णतेचे रूपांतर बाष्पामध्ये होते आणि ते बाष्प म्हणजे काय, अप्रकट उष्मा. आणि लक्षात, म्हणजे याला स्पेसिफिक लेटेंट ऑफ वेपोरायझेशन असे सुद्धा म्हणतात. आणि लक्षामध्ये, चला दुसरा मुद्दा बघूया. या प्रकरणामध्ये या मुद्द्यावरती तुम्हाला 100% विचारलं जातं. दुसरा मुद्दा आहे बघा की पुनर्हिमायन. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की पुनर्हिमायन म्हणजे काय की बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिलंय, अगोदरच बघितलंय की बर्फ कसा तयार झाला की त्याला जास्त प्रमाणात थंडावा लागला किंवा जास्त प्रमाणामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये, म्हणजे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यामधली हीट ही शोषून घेतली जात असते. म्हणजेच काय की तो पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होणे हे साधे सिंपल गोष्ट आहे, साधे सिंपल स्कीम आहे किंवा साधे सिंपल संकल्पना आहे की बर्फाचं रूपांतर पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होणे आणि बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होणे या एकंदरीत प्रक्रियेला पुनर्हिमायन असे सुद्धा म्हणतात, त्याला रिजनरेशन असं सुद्धा म्हणतात. आणि लक्षामध्ये बघा, यासाठी सुद्धा एक प्रयोग दिलाय त्यांनी. काय दिलाय प्रयोग, तर बघा त्या प्रयोगामध्ये साहित्य काय काय लागणार आहे, तर बर्फाचा एक लहान लादी म्हणजे लहान एक तुकडा लागणार आहे, त्यानंतर बारीक तार लागणार आहे, तार कुठल्या धातूची असू शकते, त्यानंतर दोन समान वजने म्हणजे काय की आपण 1 किलो इकडे घेतलं तर 1 किलो सुद्धा इकडेच घेतलं, समान परिमाणाचे आपल्याला वजने लागतील, इत्यादी 3 साहित्य लागेल. बघा पुनर्हिमायन स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला हे सांगणं महत्वाचं आहे की पुनर्हिमायन ही जर संकल्पना विचारली तर तुम्हाला हा प्रयोग पटकन लक्षात येईल, अरे आपल्याला 20 किलोवरती हा प्रयोग सरांनी शिकवलेला होता. म्हणजेच काय, हाच प्रयोग आपण तिथे स्पष्ट केला लिहिला तरी सुद्धा तुम्हाला पुनर्हिमायन याबद्दल लिहिल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी हे मार्क मिळतील. त्यानंतर बघा पुनर्हिमायन म्हणजे काय की हे साहित्य घेतल्यानंतर काय काय साहित्य घेतलं, आपण बर्फाचा एक लादी घेतली, बारीक तार घेतला, 2 समान वजने घेतले, बस झालं एवढं साहित्य. मग काय करायचं, आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा, आकृतीचे निरीक्षण करा अगोदर की आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय केलंय की बर्फाची लादी एका स्टँडवरती झोपवलेली आहे, त्या स्टँडवरती ठेवलेली आहे, त्यानंतर काय केलंय की एका तारेच्या दोन्ही टोकास 2 समान वजने बांधून त्या बर्फाच्या लादीवरती ठेवली. निरीक्षण करा काय घडतं, निरीक्षण केल्यानंतर काय होईल की तो तार त्या बर्फामध्ये अक्षरशः जाईल. आलं लक्षामध्ये, म्हणजे तारेच्या दोन्ही टोकास 2 समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फात रुतत जाते किंवा रुतत खोलवर जाते आणि काही वेळाने काय होतं तर काही वेळाने बर्फाच्या लादीतून ते बाहेर पडते, म्हणजे बर्फाचे 2 तुकडे होत असतात, तरी बर्फ तुटत नाही. लक्षात ठेवा, बर्फ
मधून तो तार बाहेर आरपार गेल्यानंतर सुद्धा तो बर्फ आपल्याला दिसतंय की समोर एक तुकडे झालेले आहे की तरी तो बर्फ तुटलेला नसतो. का नसतो तो तुटलेला? दाबामुळे बर्फाचे वितरण व दाब काढून घेतल्यावर त्या बर्फाचा परत पुन्हा बर्फ होणे म्हणजे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? साधी सिंपल एकदम सोपं आणि सरळ अशी संकल्पना आहे की त्यापर्यंत बर्फाची लादी घेतली, त्या बर्फाच्या लादीवर दोन समान असलेले वजन ठेवली ताराच्या माध्यमातून आणि तार तो आरपार वजनामुळे आरपार गेला. आरपार गेल्यामुळे काय होतं की आपल्याला दिसतंय की त्या बर्फाचे दोन तुकडे झालेले आहेत, परंतु काही वेळाने तो बर्फ बघितला तो बर्फ एकत्र असलेला आलेला असतो. म्हणजेच काय की दाबामुळे बर्फाचे वितळणे आणि दाब काढून घेतल्यामुळे बर्फ एकत्र होणे या प्रक्रियेलाच काय म्हणतात? पुनर्हिमायन असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? चला पुढचा मुद्दा बघूया. अत्यंत महत्त्वाचा प्रकार मुद्दा म्हणजे काय की पाण्याचं असंगता. पाण्याचं असंगत आचरण म्हणजेच काय? अॅनिमल्स बिहेव्हिअर ऑफ म्हणजेच काय की आपण मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं तासिका सुरू व्हायच्या पहिले सांगितलं की 0° सेल्सिअस ते 4° सेल्सिअस, 4° सेल्सिअस ते 0° सेल्सिअस यामधील जो पाण्याचा आचरण असते त्या आचरणाला पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतात. म्हणजे बघा की सर्वसाधारणपणे द्रव्य पद मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यानंतर काय होतं की त्याचं तो प्रसरण पावतो. आलं लक्षामध्ये? तो प्रसरण पावतो व तो थंड केल्यास त्याचं परत तो काय होतो? आकुंचन पावतो. बघा पदार्थाचे दोन गुणधर्म हे खूप महत्वाचे असतात उष्णतेमध्ये, आकुंचन आणि प्रसरण, आकुंचन आणि प्रसरण, आकुंचन आणि प्रसरण. बघा दोघे हाताचं निरीक्षण करा. आकुंचन म्हणजे काय? एकवटलं जातं येते. प्रसरण म्हणजे काय? विखरलं जातंय. आलं लक्षामध्ये? या दोन संकल्पना आपल्याला साध्या सिंपल भाषेमध्ये समजून घेण्यासाठी ही कृती होती. आलं लक्षामध्ये? पाण्याचं असंगत आचरण अभ्यासताना बघा 0° सेल्सिअस तापमानाचे पाणी तापवले असता 4° सेल्सिअस तापमान होईपर्यंत ते त्याचे पाण्याचे रूपांतर प्रसरणाऐवजी काय होतं तर आकुंचन पावतं. लक्षात ठेवा, या अगोदर सांगितलं आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण. म्हणजे एखाद्या विशिष्ट पाणी एखाद्या म्हणजे पाणी घेतलं त्या पाण्याला आपण तापवलं पण 0° सेल्सिअस पर्यंत जे पाणी होतं त्याचा पाण्याला तापवलं तर त्या पाण्याचं रूपांतर 4° सेल्सिअस होईपर्यंत ते प्रसरण पावायला पाहिजे ना. तर प्रसरण पाहण्याच्याऐवजी काय होतं ते आकुंचन पावते. म्हणजेच काय? 0° सेल्सिअस ते 4° सेल्सिअस या वेळेमध्ये किंवा या परिमाणामध्ये पाण्याचं जे आचरण असते आकुंचन आणि प्रसरण पावणे ही जी क्रिया असते या एकंदरीत क्रियेला काय म्हणतात तर पाण्याचं असंगत आचरण असं. मग बघा की 4° सेल्सिअस तापमान होईपर्यंत प्रसरणाऐवजी काय होते पाणी तर आकुंचन पावते. म्हणजे 4° सेल्सिअसला पाण्याचे आकारमान काय होते की सर्वात कमी असते आणि 4° सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढवल्यास पाण्याचे आकारमान काय होते वाढतंय. म्हणजेच 4° सेल्सिअस ते सॉरी 0° सेल्सिअस ते 4° सेल्सिअस या तापमाना दरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. आलं लक्षामध्ये? या प्रकरणामध्ये तुम्हाला विचारलं जातं की होपचं उपकरण, म्हणजे होपच्या उपकरणामुळे किंवा होपच्या उपकरणाच्या सहाय्याने आपण पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास कसा करू शकतो. तर बघा हा आलेख दिसतोय तुम्हाला, हा आलेख, या आलेखाचं निरीक्षण करायचं. या आलेखाच्या निरीक्षणातून आपल्याला असं लक्षात येते की पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाने सहाय्याने सहजपणे आपण करता येतो. म्हणजे कसा की होपच्या उपकरणात धातू किंवा उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. उभट नळकांड्यास पसरण पावणारे भांड्याचा वर T2 आणि खाली T1 बघा आकृतीमध्ये दिसते, उपच उपकरण दिसते तुम्हाला. हे इथं काय दिसतंय की T2 आणि T1 हे दोन दिसताय. हे दोन काय करताय की तापमापे जोडण्याची सुविधा असते. आलं लक्षामध्ये? मग काय आहे तर तापमापे जोडण्याची एक सुविधा असते. मग उभट नळकांड्यात पाणी भरले असता जाते व पसरत भांड्यात बर्फ व मीठ याचे गोठण मिश्रण ठेवतात. आकृतीमध्ये दिसते तुम्हाला. आलं लक्षामध्ये? बघा मग होपच्या उपकरणाच्या सहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक 30 सेकंदाला म्हणजेच T1 आणि T2 या तापमापी दाखवलेली असते याची नोंद आपल्याला घ्यायची असते. हा प्रयोग तुम्हाला प्रयोगाची जी परीक्षा असते त्यामध्ये सुद्धा विचारला जात असतो. मग बघा दाखवल्याप्रमाणे किंवा आलेखात दाखवल्याप्रमाणे वाय अक्ष आणि एक्स अक्ष, म्हणजे वाय अक्षावर तापमान आहे आणि एक्स अक्षावर काय आहे तर वेळ आहे, लागलेला वेळ आहे. मग आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असं स्पष्ट होते की दोन्ही तापमापी समान तापमान दाखवतात. म्हणजे नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान हे म्हणजे T1 जलद गतीने कमी होते तर वरच्या भागातील
तापमान T2 तुलनेने हळूहळू हळूहळू कमी होत कड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान इव्हन 4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचतात ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते. वरच्या भागातील तापमान T2 हळूहळू 4 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते. यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4 अंश सेल्सिअस वरच्या भागातील तापमान दाखवत असते. हे आहे ओपच्या सहाय्याने आपण पाण्याचे असंगत आचरण अभ्यासू निरीक्षण करा. या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतंय की तापमापी T1 आणि तापमापी T2 यामध्ये काय की हे तापमान काही कालखंडानंतर समान अंतरावर दिसत असते. म्हणजे ते होपच्या उपकरणामुळे आपल्याला पाण्याचं असंगत आचरण सहजतेने आपल्याला अभ्यासायला. मला विद्यार्थी मित्रांनो, आता या इतकं आपण शिकलो यावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत. या 2 प्रश्नावरती तुम्हाला हे 2 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्पष्ट करायचंय. आलं लक्षामध्ये? मग काय ते पाण्याचं असंगत आचरणाच्या आधारे खालील विधाने स्पष्ट करा. कोणकोणते विधान आहे? तर पहिलं विधान आहे की थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील सजीव किंवा जलीय सजीव हे जिवंत राहतात. खा राहतात. म्हणजे काय की हे आपल्याला होपच्या उपकरणामुळे समजलं की 4 अंश सेल्सिअस ते 0 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जे आकुंचन आणि प्रसरण या 2 क्रिया होत असतात आणि या क्रियेद्वारे आपल्याला लक्ष देत. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे आहे. आणि लक्षामध्ये अजून दुसरा प्रश्न आहे की थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात व खळकांना भेगा पडतात. तुम्हाला विचारलं जातं की शास्त्रीय कारणे द्या. हा एक तुम्हाला प्रश्न असतो विज्ञानाच्या पेपरमध्ये की त्या प्रश्नामध्ये तुम्हाला असे कारणे विचारले असतात आणि त्याचं तुम्हाला शास्त्रीय कारण द्यायचं असते. म्हणजेच काय या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला ते 2 प्रश्न स्पष्ट होतात आहे. आणि लक्षामध्ये तुम्ही या व्हिडिओला बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक अटेंडन्सची लिंक दिलेली आहे. त्या अटेंडन्सच्या लिंकवरती जायचं, क्लिक करायची, आपला वर्ग, आपला जिल्हा, आपण कोण आहात, विद्यार्थी, पालक, शिक्षक आहात याची नोंद करून पूर्णपणे तो फॉर्म भरायचा आणि आपली अटेंडन्स नोंदवायची आहे. याचं सांगण्याचं कारण काय मित्रांनो की व्ही स्कूलने आपली स्कॉलरशिप आयोजित केलेली आहे क्रॅश कोर्सच्या संदर्भात. म्हणजे काय की या व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्सचा अभ्यास करून जे विद्यार्थी चांगला गुणानुक्रम मिळवतील किंवा चांगले मार्क्स मिळवतील त्यांना व्ही स्कूल मार्फत आपण स्कॉलरशिप किंवा त्याला म्हणतात शिष्यवृत्ती प्रदान करणार आहोत. आणि लक्षामध्ये बघा नंतरचा मुद्दा काय की दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. बघा दवबिंदू तापमान आणि आर्द्रता. बघा पृथ्वीवरती 71% पाणी, हे पाणी तुम्हाला वाटत असेल की संपत आहे का, पाऊस कसा पडतो. आणि लक्षामध्ये हे आपल्याला माहिती आहे की जलचक्र असतं. जलचक्र कसं चालतं की पाण्याचं रूपांतर वाफेत होते, वाफेला थंड हवा लागते, थंड हवेचं रूपांतर ढगात होते, ढगाला अजून थंड हवा लागल्यानंतर तो पाऊस पडत जमिनीवर येतो, जमिनीमध्ये समुद्रामध्ये साठला जातं, समुद्रामध्ये साठल्यानंतर सूर्याचं तापमान वाढतं, सूर्याचं तापमान वाढलं म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेत होते. म्हणजे हे काय आहे, हे चक्र चालत असतं. हे असतं चक्र चालत असताना आपल्याला म्हणजेच काय दवबिंदू तापमान आणि आर्द्रता या तिघी संकल्पना ज्या असतात त्या आपल्याला जलचक्राच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने स्पष्ट होत असतात. तर बघा एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत गेले किंवा कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानात हवा बाष्पाचे संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. आणि लक्षामध्ये परत सांगतो तुम्हाला व्याख्या काय. एका विशिष्ट तापमान लिहून घ्या तुम्ही, एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होतात. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. आणि लक्षात जेस तुम्हाला रिकामी जागा किंवा व्याख्या किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणजे दवबिंदू तापमान म्हणजे काय हे जर विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि लक्षामध्ये त्यानंतर शेकडा सापेक्ष आर्द्रता कशी काय. मग आर्द्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे तर लिहून घ्या, निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम पर मीटर क्यूब म्हणजेच किलोग्रॅम पर मीटर घन या एवढी मोजली जात असते. आणि लक्षामध्ये शेकड्यात सापेक्ष आर्द्रता काढण्याचं कशी काढतात तर शेकड्यात सापेक्ष आर्द्रता बरोबर काय तर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान म्हणजेच काय की बाष्पाचे वस्तुमान भागेला दिलेल्या आकारमानाची व हवा म्हणजे संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या
बाष्पाचे वस्तुपरण म्हणजे काय, संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणारा बाष्पाचे वस्तुमान गुणेला 100 या सूत्राच्या द्वारे आपण शेकडा सापेक्ष आर्द्रता ही कळा अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच काय की उष्णतेचे एकक। आता मी अगोदर सांगितलं की उष्णतेचे एकक, आता सीजीएस आणि एसआय आणि सीजीएस हे दोन आपल्याला मापन करण्याच्या पद्धती आहे। या मापन करण्याच्या पद्धतीमध्ये एसआय पद्धतीमध्ये उष्णतेचे एकक कुठलं आहे तर ज्यूल आहे, काय आहे ज्यूल, आणि सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी लक्षामध्ये, म्हणजेच काय एसआय पद्धतीमध्ये उष्णता ही ज्यूल या एककाने मोजली जाते आणि सीजीएस पद्धतीमध्ये उष्णता ही कॅलरी या एककाने मोजली जाते। आलं लक्षामध्ये? तर बघा, एका किलोग्रॅम तापमान पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर 1 अंश सेल्सिअस ने वाढवण्यासाठी लागलेला उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात। बघा 1 अंश सेल्सिअस ने वाढल्यानंतर वाढवण्यासाठी लागलेला जो उष्णतेचा एक घटक असेल त्या घटकाला काय म्हणतात, 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात। तर ग्रॅम तापमान, ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस पर्यंत 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेचे 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात। म्हणजे मोठ्या प्रमाणात उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी हे एकक वापरतात, आणि म्हणजे 1 किलो कॅलरी बरोबर 10 चा घन कॅलरी मोजलं जातं। आणि लक्षात आता विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेवर तुम्हाला टिपा लिहा म्हणून विचारलं जाईल। मग यासाठी तुम्हाला प्रत्येक, बघा विज्ञानातील प्रत्येक घटक हा प्रयोगाद्वारे जर सिद्ध सांगितला तर आपल्याला स्पष्ट होतो आणि चांगला समजतो। आणि लक्षामध्ये म्हणून या आकृतीचं निरीक्षण करा। मग या आकृतीच्या निरीक्षणामध्ये काय दिसते तुम्हाला, 3 गोळे दिसतात, त्या गोळ्यामध्ये लोखंड तांबे शिस असं दिसतंय। मग काय की आपल्याला साहित्य कोणकोणतं लागणार आहे, तर मेणाचं जाड थर असलेले ट्रे घ्यायचं, त्यामध्ये मेणाचा थर जाड थर असतो, त्यानंतर लोखंड तांबे शिस याचे समान वस्तुमान असलेले भरीव गोल असतात, बर्नर अथवा स्पिरिटचा दिवा किंवा मोठे चंचू पात्र, इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे। बघा मग विशिष्ट उष्माधारकता आपल्याला अभ्यासासाठी या साहित्याचा उपयोग करून आपण प्रयोग करणार आहोत। तर बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे समान वस्तुमान असलेले लोखंडी तांब आणि शिस याचे भरीव गोल घेतले, त्यानंतर तिन्ही गोल उकडत्या पाण्यात काही काळ ठेवला, म्हणजे उकडतं पाणी असेल त्या उकडत्या पाण्यामध्ये तिन्ही गोल आपण काही काळापर्यंत ठेवले। काही काळानंतर काय झालं की उकडत्या पाण्यातून बाहेर काढले ते गोल आणि तिन्ही गोळ्याचे तापमान उकडत्या पाण्याच्या तापमान एवढे म्हणजे 100 अंश सेल्सिअस एवढे असेल। म्हणजे काय की त्या पाण्याचं तापमान, उकडतं पाण्याचं तापमान किती होतं आपण यापूर्वी अभ्यासलं की 100 अंश सेल्सिअस एवढं उकडत्या पाण्याचं तापमान आहे। मग त्या गोला ते गोल तिघ गोल त्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या गोलांचं तापमान सुद्धा किती होईल की 100 अंश सेल्सिअस एवढं होईल। म्हणजे प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलपर्यंत गेला याची नोंद घ्या। आणि लक्षामध्ये म्हणजे काय की त्या प्रत्येक गोलाच्या वस्तुमानानुसार तो मेणामध्ये जाईल। आणि लक्षामध्ये म्हणजेच काय आपल्याला येऊन काय होते की विशिष्ट उष्माधारकता मोजण्यासाठी हे खूप महत्वाचा प्रयोग आहे। मग तो उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल। आणि लक्षामध्ये उदाहरणार्थ लोखंडाने जास्त उष्णता घेतली तर मेणामध्ये तो लोखंडाचा गोळा जास्त जाईल, म्हणजेच काय, आणि त्यानंतर तांब जाईल, त्यानंतर शिस जाईल, म्हणजेच काय की आपल्याला विशिष्ट उष्माधारकता काढण्यासाठी हा प्रयोग अत्यंत महत्वाचा। म्हणजे जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणामध्ये जास्त उष्णता देईल, त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व मेणामध्ये खोलवर जाईल, यापूर्वी सांगितलं। मग वरील कृतीमध्ये असं दिसतं की लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त प्रमाणात खोल जातो, शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो, तांब्याचा गोळा दोघांच्या दरम्यान असतो, म्हणजेच काय यांची आपल्याला कॅपॅसिटी आपल्याला समजते, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आपल्याला याहून कळत असते। मग विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय, तर काय तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय। आलं लक्षामध्ये? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हाला 2 मार्कासाठी उदाहरण सुद्धा विचारले जातील, त्यापैकी आपण एक उदाहरण इथं बघणार आहोत। ते कसं, तर बघा की उदाहरण की 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल, काय विचारलंय उष्णता किती लागेल, म्हणजे आपल्याला उष्णता काढायची आहे। मग दिलेली माहिती काय काय आहे, यम म्हणजेच काय, मास म्हणजेच काय, वस्तुमान। आलं लक्षामध्ये?
मग वस्तुमान किती दिलेलं आहे की 5 ग्रॅम, मग 5 ग्रॅम, मग 1 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम बरोबर किती किलो कॅलरी, म्हणजेच काय सी म्हणजे काय कॅलरी, कॅलरी म्हणजे काय 1 किलो कॅलरी बरोबर केजी अंश सेल्सिअस, म्हणजेच काय की तापमानातील बदल किती झाला, म्हणजे झाला डेल्टा टी, त्याला काय म्हणतात डेल्टा टी म्हणतात, त्रिकोण आणि टी हे संकेत असं असतं डेल्टा टी असं सुद्धा दर्शवलं जातं, आलं लक्षामध्ये, म्हणून म्हणजेच टी म्हणजे काय टेम्परेचर, आलं लक्षात डेल्टा टी म्हणजे काय दोन टेम्परेचर, त्या दोन टेम्परेचर मधला फरक, आलं लक्षामध्ये, म्हणजे डेल्टा टी बरोबर 100 वजा 20 बरोबर 80 अंश सेल्सिअस द्यावी लागणारी उष्णता, म्हणजेच काय द्यावी लागणारी उष्णता बरोबर वस्तुमान गुणेला विशिष्ट उत्पादकता गुणेला तापमानातील बदल, म्हणजेच काय की एम गुणेला सी गुणेला डेल्टा टी, एम किती आहे 5, सी किती आहे 1, डेल्टा टी किती आहे 80, या तिघांचा गुणाकार केल्यानंतर 400 किलो कॅलरी एवढं तापमान वाढवल्यास आपल्याला लागणार, म्हणजेच तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता किती आहे तर 400 किलो कॅलरी, आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीने आपण या तासिकेमध्ये उष्णता या प्रकरणावरती चर्चा केली, मग हे प्रकरण तुम्हाला 3 मार्काला विचारलं जाईल कंपल्सरी, मग आपण 3 मार्कासाठी कोणकोणते लागणारे जे घटक असतील ते घटक सर्व आपण घटक या प्रकरणामध्ये अभ्यासले, अशाच पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुन्हा सांगतो की एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती आपली प्रेझेंटी नोंदवायची आहे, मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माहिती देऊ शकतात, आणि तुम्हाला पडलेले प्रश्न सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचे निरसन आम्ही करू शकू, या तुम्ही व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न येतात त्या प्रश्नांची नोंद या कमेंट बॉक्समध्ये